आता पाहूया जरांगे सध्या आरोपांच्या घेऱ्यात फसले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मराठा आंदोलनात फूट, जरांगे आरोपांच्या घेऱ्यात. मराठा आंदोलनातील सहकारी बारसकरांनंतर आता संगीता वानखेडेंचे जरांगींवर गंभीर आरोप. मराठा आंदोलनात फूट, बारसकरांनंतर आता संगीता वानखेडे मैदानात. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा. शरद पवारांनी जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च केल्याचाही आरोप. ही कुणालाही विश्वासात घेत नव्हते, ते फक्त एकच कोणी यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचं असणार आहे. कुणाचं असणार आहे, मीच प्रामुख्याने बोलते. शरद पवाराचाच फोड द्या माणसाला चालू आहे. जरांगे पाटील आणि शरद पवारांचा काहीही संबंध नाही. जरांगेंचा संबंध कुणाशी हे सर्व महाराष्ट्राला माहिती. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवार साहेबांचा आणि त्यांचा संबंध आणि संपर्क आलेला नाही, उलट त्यांचा संपर्क कुणाशी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला तर माहिती असावं असा माझा अंदाज आहे. आता मी त्यावर आरोप केले की त्याच्यावर परत चर्चा सुरू होईल. बारसकरांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी 40 लाख घेतले, जरांगेंचा आरोप. शिंदेचा प्रवक्ता, शिवसेने फडणवीसांचा नेता बारसकरांच्या मागे असल्याचाही जरांगेंचा घणाघात. 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय, ऐकू माहिती मला 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी, म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबई जातो. अजय बारसकर शिंदेच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप. ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचाही हात. जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर हल्ला बोल. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा. जरांगेंनी केलेल्या आरोपांसंदर्भात बारसकरांकडून मात्र कोणतंही उत्तर नाही. त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे. अजय बारसकर हा जरांगेंचा अंतर्गत प्रश्न. सरकारला कुणावर ट्रॅप लावायची गरजच नाहीये. जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. मनोज जरांगे म्हणजे मारुतीचं न संपणार शेपूट. जरांगेना प्रसिद्धीची नशा चढली आहे. छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा. ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही, तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे. मनोज जरांगेंबद्दल आदर, पण कुणी काय बोलावं याला मर्यादा. त्यांनी कायदे तज्ञांकडून काही गोष्टी समजून घ्याव्या. दीपक केसरकरांचं वक्तव्य. मला आदर आहे, परंतु कोणी काय बोलावं ह्याला सुद्धा लिमिट आहे. ही जर लोकल प्रोसिजर फॉलो नाही केली तर आमचं नोटिफिकेशन रद्द होणार. एवढं तरी त्यांनी कुठल्या तरी कायदा तज्ञांकडून समजून घ्यावं.